व्हॉट्सअप सेवा काही काळ बंद, नेटकरी कासावीस, तर काहींना बसला आर्थिक फटका. आज मंगळवार दिनांक 25 रोजी सकाळी 12 ते 2:30 वाजेपर्यंत व्हॉट्सअप सेवा बंद पडली होती. यामुळे लाखो नेटकऱ्यांचा जीव कासावीस झाला होता. तर मेटा कंपनीकडून या तांत्रिक समस्येबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. सुरुवातीला नेट प्रॉब्लेम असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. व्हॉट्सअपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्याने थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला. यानंतर सोशल मीडियावर याबाबत विचारणा सुरू झाली. त्यानंतर काही वेळात ट्विटरवर व्हॉट्सअप डाउनलोडचा ट्रेड सुरू झाला. यानंतर मात्र व्हॉट्सअपची सेवा बंद पडल्याची खात्री पटली. डाउन डिटेक्टने दिलेल्या माहितीनुसार 69% युजर्सना मेसेज पाठवण्यात अडचणींना सामोरे जावे लागले, तर 21% युजर्सकडून इंटरनेट कनेक्शनबाबत समस्या जाणवत होती, तर 9% युजर्सना इतर समस्या जाणवत होत्या. सुरुवातीला व्हॉट्सअपमधील ग्रुपमध्ये मेसेजचे आदानप्रदान करण्यात युजर्सना अडचणी जाणवत होत्या. त्यानंतर वैयक्तिक मेसेजही पाठवण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यातच दीपावली सण असल्याने अनेक जण व्हॉट्सअपच्या माध्यमातून काम करत होते, ते खंडित झाल्याने नेटकरी कासावीस झाले होते. मात्र तब्बल 1.5-2 तासांनी व्हॉट्सअपची सेवा पूर्ववत सुरू झाल्याने नेटकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.